कोरोना वायरस का प्रादुर्भाव रोकने के लिए प्रशासन द्वारा विविध सुरक्षा के उपाय किए जा रहे हैं। शहर में लॉकडाउन के बाद पुलिस द्वारा जगह जगह चेकिंग भी की जा रही है। पुलिस कमिश्नर उपाध्याय द्वारा भी शहर के हालातों का जायजा लिया गया। शहर में घातक कोरोना वायरस के खिलाफ फाइनली जंग की शुरुआत कर दी गई है, जिसके चलते प्रशासन द्वारा कोरोना वायरस का प्रकोप रोकने के लिए लॉकडाउन की घोषणा की गई है। लॉकडाउन के दौरान पुलिस का बंदोबस्त पूरे शहर में देखा जा रहा है। प्रशासन द्वारा लोगों से बाहर नहीं निकलने की अपील की जा रही है। इसी पूरी स्थिति का जायजा पुलिस कमिश्नर भूषण कुमार उपाध्याय द्वारा लिया गया। अब हाँ, जो कोरोना वायरस है अतिशय भयावह बीमारी है। आपल्याकडे सुद्धा आपला महाराष्ट्रामध्ये बरेच तुम्हाला लागण झालेली आहे। ह्याला थांबवावं आणि लोकांचे जीव वाचवावं यासाठी महाराष्ट्र शासनाने नागपूर शहरामध्ये शटडाऊन जाहीर केलेलं आहे। एसेन्शियल सर्व्हिसेस सोडून या ठिकाणी जेवढे दुकानं आहेत, एस्टॅब्लिशमेंट आहेत, ते शंभर टक्के बंद झालेले आहेत। आम्ही लोकांना आवाहन केलेलं, आमचे पोलीस वगैरे रस्त्यावर आहेत आणि लोक याला सहकार्य करतात, त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळायला पाहिजे, अनावश्यक कुठे बाहेर नाही पडला पाहिजे आणि शासनाचे हा जो एक सूचना आहे ते पालन करायला पाहिजे, जेणेकरून आपण हा रोग थांबवू शकतो आणि आपण लोकांना सुरक्षित ठेवू शकतो। आम्ही काय केलेलं, आम्ही सगळे दुकानं बंद करायची सूचना दिलेली आहेत, दुकानं बंद झालेले आहेत, एसेन्शियल सर्व्हिसेस सोडून। आमचे लोक रोडवर आहेत, त्या लोकांना आवाहन करतात, तुम्ही गर्दी करू नका, अनावश्यक घराच्या बाहेर पडू नका, लोकांना विनंती करायचं आहे, लोकांना सूचना देत आहेत आणि ह्याचे आम्हाला चांगल्या लोकांकडून प्रतिसाद मिळाले। पुलिस कमिश्नर ने कहा कि लोगों ने बेवजह घर से बाहर ना निकले, शासन द्वारा दिए गए नियमों का पालन करें ताकि इस स्थिति से जल्द हम बाहर निकल सके। अगर सभी लोग सावधानी बरतेंगे कोरोना वायरस के प्रकोप से बचा जा सकता है। कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।